अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। एसटी कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर एसटी कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने संप पुकारण्यात आला असून जामनेर बस आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी या संपाला पाठिंबा दिला आहे। मागील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते, त्यावेळी काही मागण्या शासनाकडून पूर्ण करण्यात आल्या होत्या, मात्र अद्यापपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करण्यात यावे ही मागणी पूर्ण झालेली नाही आहे। त्यामुळे आता सर्वत्र संप पुकारण्यात आला आहे। लवकरात लवकर शासनाने आमची मागणी पूर्ण करावी, अन्यथा हा संप चालू राहील असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे। आणि अशा वेळी प्रवाशांची छोटी कुसंबणा होते यात काही दुमत असं कोणाचं तुमचे आणि माझे कारण नाही। आणि सर्वात मोठा सण आपला जर बघितला तर हा दिवाळीचा आहे। दिवाळीला भाऊबिंदा सगळे येत जात असतात गावाकडे, कोणी कुठे किती लांब असलं तरी ते गावाकडे असतात, बहीण भावाकडे असते, आणि अशा वेळी संप होणं तर म्हणजे दुर्दैव आहे। पण तो अशी वेळ का आली, कुणामुळे आली, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे। सांगितल्याप्रमाणे खरं आहे की त्या आर्यन खानला 1.5 महिन्यापासून एकच परवा टीव्हीवरही म्हणालो की 1.5 महिन्यापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच कार्यक्रम झालेला आहे। आर्यन खान आपण ते एसटीचे कर्मचारी लोक आत्महत्या करतायत, संपावर घेत जात आहेत, इशारा देत आहेत, पण त्याच्याबद्दल मंत्री महोदय एक शब्दसुद्धा बोलायला तयार नाही, एक शब्दसुद्धा टीव्हीवर बोलायला तयार नाही। पण ड्रग माफिया, समीर वानखेडे, आर्यन खान, अजून कोण नाव आहेत कोणतं पण धुळ्याचा कोणता संजय पाटील त्याचा सांगितलं आहे का, सुनील पाटील काय जे असतील ते सगळ्यांची नावं घेत नाही मी, कोणतं कंबोज किंवा यांच्यासाठी पूर्ण दिवसभर टी व्ही चॅनल उघडे आहेत। काय झालं, कसं झालं, कुठे गेला, कुठे झोपला, कुठे उठला, म्हणजे आज सकाळी मी चॅनल लावलं तर तेच चाललं। समीर वानखेडे बहीण काय पण टी व्हीवाल्यांना त्याला फरक चाललेलं सगळं पूर्ण वेळ तेच चाललेलं आहे। वानखेड्याची पॅन्ट किती रुपयाची, पट्टा किती रुपयाचा, किती रुपयाचा, मूळ किती रुपयाचा, सात रुपये मी म्हटलं फक्त मग अंडरपॅन्टच का सोडली म्हटलं, अंडरपॅन्टच बघून म्हटलं आता इतक्या खालच्या स्तरांना राजकारण चाललेलं आहे। आणि अशा पद्धतीने मंत्री कॅबिनेटमध्ये दररोज या विषयावर बोलतायत 1.5 महिन्यापासून। आणि जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, एवढं चाललेलं आहे काही नाही, सगळं अंधेर सगळं राज्यामध्ये, विद्यार्थ्यांच्या परीक्षा हेल्थ डिपार्टमेंटच्या 3-3 वेळा रद्द होत आहेत तरी निकालवर लागत नाही आहे, त्याला कोणी बोलत नाही, एमपीएससीच्या परीक्षेबद्दल कोणी बोलत नाही, मेडिकल कॉलेजच्या परीक्षेचे निकाल लागला तर ॲडमिशनबद्दल कोणी बोलत नाही, कोणीच बोलत नाही। पण फालतू विषयांवर इतका फोकस टाकून असं चाललेलं आहे की जसं की सगळ्यात महाराष्ट्रामध्ये आता ज्वलंत प्रश्न फक्त एकच राहिलेला आहे, ड्रग माफिया, ड्रग घेणारे तर कोणी असतील, की 10-5 जण सगळे असतील तुमच्यामध्ये असतील, पण मग तेवढाच प्रश्न येऊन शिल्लक राहिला आहे का, तुमचे आमचे प्रश्न नाही का। आज आपल्याकडे 35-36 आत्महत्या झाल्यात आपल्या, म्हणजे शेतकऱ्यांसारखीच आपली अवस्था झालेली आहे, आपण शेवटी शेतकऱ्यांचीच मुलं आहोत, तीच अवस्था आपली झालेली आहे, परंतु शेतकऱ्यांकडे बोलायला कोणी तयार नाही, बघायला तयार नाही, आपल्याकडेही बघायला तयार नाही, अनेक विषय मला सांगता येतील पण आज वेळ पण नाही। आज पीडीसी बँकेची माघार आहे, मला 6 वाजता सगळ्यांना मुलांचं मीटिंग आहे, थोडा उशीर झालेला आहे, सगळ्या गोष्टींचं अपमान मी या ठिकाणी करणार नाही, पण तो निश्चित आता शासनाला एक तुमच्याकडे कसं निरा संघटना असल्यामुळे तुमच्यामध्ये सगळे फाटाफूट होते आतापर्यंत, पण आता हा तुमचा खरंच जीवन मरणाचा प्रश्न आहे। पगार पाहता, तुमचं काम बघता, तुमची मेहनत बघता, तुम्हाला काय मिळतं आहे, त्यावेळेला सांगितलं की राजा उदार झाला नाती भोपळा दिला म्हणतो, त्यावेळेला त्यांना पुढचं पत्रात बोललो होतो की आता काय मिळालं यांना म्हणून, किती बोनस मिळालं, 17% इकडे वाढ करेल तिकिटाची, अलीकडे तुम्हाला 3% मिळाले, 3% बोनस मिळाल तुम्हाला, 5% तुम्हाला बोनस दिलं, काय बोलावं की समजतच नाही।
इतक्या तोडक्या पगारा तर मागे किती वाढते आज, म्हणजे कसे असेल? बाकी सगळ्यांचे पगार वाढत आहेत, सगळ्यांना उत्पन्न वाढत आहे, मग तुम्ही आपल्या कर्मचाऱ्यांची एवढी अडचण कशासाठी, शेतकऱ्यांची एवढी अडचण कशासाठी? म्हणून मला असं वाटतं की आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आरपारची वेळ आहे, पक्षविरहित सगळे एकत्रित व्हा, सगळे एकत्र व्हा, निश्चित शासनाला तुमची म्हणजे तुमच्याशिवाय आता पर्याय नाही इथं ठरलेलं आहे. तुमच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत हे तुम्हाला माहीत आहे. मग मी भाजप असेल, मनसे असेल, तीन पक्ष सोडून सर्वजण आम्ही तुमच्या पाठीशीसाठी खंबीरपणे उभे आहोत. त्याबद्दल तुम्ही मनामध्ये बिलकुल काही म्हणजे शंका ठेवू नका, कुठे शंका ठेवू नका. परंतु आता ही लढाई तुमची आरपारची आहे हे खरं आहे. सांगितलं जाईल तुम्हाला कामावर काढून टाकतो, तुम्हाला जेलमध्ये टाकतो, तुम्हाला सस्पेंड करतो, पण वरून धक्क्या पण तर असे की जेलमध्ये टाकून द्या. मला कुठे समजत नाही असं काय चालेल. प्रकरणे तुम्हाला तो दबावाखाली घेण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमचं हे कर्तव्य लोकप्रतिनिधी म्हणून ते लोकांचे हाल होता कामा नये, लोकांचे अडचणी असता कामा नये. आता तुमची अडचण एवढी मोठी आहे की तुमचे लोक दररोज बघा एक दोन दररोज आत्महत्या करतायत, रोज बिचारे फासावर लटकतायत, निर्पराध लोक जात आहेत. आणि त्यामुळे तुमचाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे, लोकांचाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. पण एकदा जर आपला हा प्रश्न सुटला तर सगळे प्रश्न कायम तुम्ही सुटणार आहेत. अनेक अडचणी आपल्या, अनेक तक्रारी आहेत, गाड्यांच्या बाबतीमध्ये, तुमच्या ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये, तुमच्या पगारांच्या बाबतीमध्ये आहेत, अनेक अडचणी आहेत. सगळ्यांचा वापर या ठिकाणी करणार नाही. परंतु आपण या ठिकाणी बसलेला आहात, आमचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला या ठिकाणी आहे, संपूर्ण पाठिंबा. कुठला विषय नाही आहे. मला वाटतं की ही लढाई तुमची आता शेवटची आहे. इतकी संघटना एकूण तुमची कधीच होणार नाही. सगळ्यापासून रात्रीपासून सगळ्या संघटना उतरलेल्या आहेत, सगळे डेपोट ठप्प झालेले आहेत. बघता मला तर उद्यापर्यंत 100% डेपो झाले. काही ठिकाणी चालू आहे तर 100% डेपो जर या ठिकाणी एक झाले सगळे तुम्ही जर पोहोचवलात, मला वाटतं की शासनाला तुमची दखल घ्यावीच लागेल. ती घ्यावी लागेल, 100% घ्यावी लागेल. त्यासाठी सगळ्यांनी आपण सगळे पक्षविरहित काही कुठल्या पक्षाचा विचार करू नका की आमची संघटना या पक्षाची आमची संघटना. शेवटी कोणी जर आपली दखल घेत असेल आपण करतो कशासाठी आहे, संघटना कशासाठी आहे, आपल्या न्याय हक्कासाठी आहे, भांडण्यासाठी आहे का? फक्त आपला पक्ष तर आमचा असो का, तुमचा असो का, कोणाचा असो, तिसऱ्याचा असो, तर तुमची दखलच घेत नसेल तर मग कोणासाठी आपण संघटना करायचं आहे, कोणासाठी भांडायचं? मला वाटतं की या सगळ्या राजकारणाच्या बाहेर जाऊन आपण सगळे थोडे बाहेर काढून आपण सगळेजण संघटित व्हा. निश्चित विजय आपला होईल. शासनाला तुमची दखल घ्यावी लागेल. आपल्या ज्या मागण्या आहेत, खरं म्हणजे एक तुमचा जर सर्व राज्य सरकारने आपल्याकडे करून घेतला तर विलिनीकरण जर करून घेतलं तर खूप मोठा फायदा तुमचा होणार आहे. कारण इकडे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार, त्यांचे सगळे DA काय असेल नसेल ते सगळे आपण बघितले तर तुमच्या त्याच्यामध्ये मला वाटतं खूप मोठा फरक, खूप मोठा फरक, दुप्पटचा फरक असेल, दुप्पटपेक्षा जास्त फरक आहे. म्हणून मला वाटतं की हे झालं पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. तसेच आमचा संपूर्ण पाठिंबा तुमच्या या आंदोलनाला या ठिकाणी अतिशय शांततेत शांतता मार्गाने आपण या ठिकाणी हे आंदोलन करावं. तुम्हाला जी काय आवश्यकता असेल, गरज असेल, मदत असेल, ते निश्चित त्यासाठी आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी या ठिकाणी उघड एवढं सांगण्यासाठी मी आपल्यापर्यंत या ठिकाणी आलेलो आहे. पण माझी अशी अपेक्षा आहे की लवकरात लवकर आपला संप संपावा आणि शेवटी शाळा सुरू होतील. विद्यार्थी आहेत सगळे, अजून दिवाळीच्या सुट्टीमध्ये आलेले सगळे चिमणे पाल्ले आहेत, पाहुणे आवणे आहेत, मुली आहेत, चुना आहेत, त्यांना सगळं जायचं आहे. ग्रामीण भागामध्ये आपल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आणि त्यात अनेक ठिकाणी तर भाडे इतके वाढले, दुप्पट तिप्पट तिप्पट भाडे झाले. टीव्हीवर बघत होतो की खाजगी बसेस ते गाड्यांचे तर तेवढे भाडे वाढ करून टाकले, त्यामुळे लोकांचे खिशाला ते लोक धक्का बसतो आहे. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मी परमेश्वरालाही प्रार्थना करेन की बाबा यांना समजुती दे आणि लवकर हा संप या ठिकाणी मिटू दे. आपल्या संपाला पुन्हा एकदा संपूर्ण पाठिंबा देतो. माझी पुन्हापैकी बैठक आहे, 7:30 बैठक होती, विशेष झालेला आहे. आणि तो काही असेल तर आपण तर सगळे माझे फोन नंबर बहुतेक सगळ्यांकडेच आहेत. काही गरज पडली, काही आवश्यकता असेल तर मला आपण कधी केव्हाही संपर्क करावा. निश्चित जे जे काही आपल्या घरची तक्रार असतील ती दखल आम्ही त्यांच्याकडे घेऊ. एवढंच सांगतो. आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात सर्व संघटना विरहित कामगारांनी एकत्र असा संपाचा इशारा दिलेला आहे आणि संपाला सुरुवात झालेली आहे. आमची महाराष्ट्र शासनाकडे एकच मागणी आहे, आमचं जे महामंडळ आहे ते महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करून
शासकीय नियमाप्रमाणे जे पगार होता भत्ते भेटतात ते सर्व आम्हाला मिळाले पाहिजे एवढी आमची शासनाकडे मागणी आहे. गेल्या महिन्यात 27-28 तारखेला आम्ही राज्यव्यापी उपोषण केलेलं होतं, त्यामध्ये कृती समिती नेमून काही मागण्या आमच्या पूर्ण बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या होत्या, परंतु ते उपोषण रद्द न करता त्या उपोषणाचं संपात रूपांतर जवळपास 59 डेपो आज 13 दिवसापासून पूर्ण बंद आहेत आणि आज जवळपास 220 ते 230 डेपो पूर्ण महाराष्ट्रात बंद झालेले आहेत आणि उद्यापर्यंत 100% 250 डेपो हे पूर्ण महाराष्ट्रात बंद होणार आहेत. आमची मागणी आहे महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करायची, ती जर राज्य सरकारने नाही केली तर आम्ही तोपर्यंत आमचा संप कायम राहील. आणि गेल्या या 8 दिवसात आमच्या 6 कर्मचाऱ्यांनी आणि 39 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आज कालपर्यंत आमचा दामदार डेपो एकदम सुरळीत चालू होता, परंतु 36 कर्मचारी गेल्यावर आम्हालाही थोडी लाज वाटली आणि आमचे जे सर्व संघटनांचे पदाधिकारी होते त्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा देऊन या ठिकाणी कामगारांच्या सर्व पाठीशी उभे राहिले आणि सर्व एकत्र येऊन या ठिकाणी या संपाचा पुकारा केला. यासाठी आम्ही आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे साकडे टाकले, त्यांनी सुद्धा आमच्या संपाला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. आज सकाळीच भाऊ या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांचा पाठिंबा जाहीर केला आहे आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी देवेंद्रजी फडणवीस हे तुमच्या पाठीशी आहे, तुमचा संप चालू ठेवा असे भाऊंनी आम्हाला आश्वासन दिले आहेत. आणि जोपर्यंत आमच्या या मागण्या फक्त आमचा शेवटची मागणी आहे विलिनीकरणाची मागणी जोपर्यंत आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या संपातनं माघार घेणार नाही. गेल्या या दिवाळीमध्ये आमचे सर्व कर्मचारी सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या त्यांनी सर्व गोष्टीचा विचार केला, आया बहिणींना त्यांच्या गावाला जाण्यासाठी दिवाळी आणि भाऊबीज झाल्यावर हे संप आम्ही पुकारलेला आहे आणि या संपाला आम्हाला जोपर्यंत यश येणार नाही तोपर्यंत या संपात आम्ही माघार घेणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.